प्रवर्तन निदेशालय द्वारा महाराष्ट्र राज्य को ऑपरेटिव बैंक घोटाला मामले उप मुख्यमंत्री अजीत पवार से जुड़ी सैसठ दशमलव पचहत्तर करोड़ रुपए की संपत्ति जब्त की गई है जिसके चलते जब इस विषय में पूर्वऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुड़े को पूछा गया तब उन्होंने कहा कि सिर्फ भाजपा सरकार के दौरान ही ईडी की कार्यवाही नहीं हुई है तो भाजपा पर आरोप न लगाए अड़चण किसी बोला तो नहीं है जेवा तक्रार करता ती जर तक्रारीमध्ये मोठ्या प्रमाणावर जर सिरियस असेल तर अशा प्रकारे यंत्रणा काम करतात आणि त्यामुळं वारंवार काय होत आहे की याच्यामध्ये एक तर तक्रारी होत आहे यांच्याबद्दलच्या ईडीकडे डीकडे कोणी काही भारतीय जनता पार्टी तक्रार करताय का कुणीतरी सामाजिक क्षेत्रातला कुणीतरी ॲडवोकेट कुणीतरी त्या ठिकाणी ती कारवाई करतं आणि ही कारवाई सर्वावरच होतं मागच्याही सरकारच्या काळात ए सरकारच्या काळामध्ये कानी मोजीवर कारवाई झाली होती ए सरकारच्या काळामध्ये त्या ठिकाणी अशोक चव्हाण साहेबांवर आदर्श घोटाळात कारवाई झाली होती असं आहे की असं नाही आहे की भाजपच्या सरकारच्या काळात कारवाई होतात अशोक चव्हाण साहेबांवर कुणी कारवाई केली होती भाजपचं सरकार होतं का त्या ठिकाणी तुमच्या मित्रपक्षावर केव्हा जेव्हा कारवाई झाल्या या देशामध्ये तेव्हा का भाजपचं सरकार होतं का जेव्हा जेव्हा या राज्यामध्ये ज्याच्या ज्याच्याकडे तक्रारी जातं तेव्हा तेव्हा ते सरकार कारवाई करतात आत्ता यांना उठून सुटून फक्त उटूं भाजप दिसते आहे यांचे काय कारणामे आहे हे यांनी याचे उत्तर द्यावं भाजपवर आरोप करण्यापेक्षा कुणी जर काही केलं नाही तुमच्या मनात जर काही पाप नाही उत्तर द्या विषय संपवा तुम्ही सकाळी झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत ईडी सीबीआय ईडी सीबीआय उत्तर द्या संपवा विषय उत्तर द्या संपवा विषय उद्या जर आम्हाला कुठे कारवाई करायला म्हटलं आम्ही उत्तर देऊ त्यामुळे उत्तर देऊन विषय संपवला पाहिजे त्याच्यामध्ये जाणमुजून राजकारण करणं आमच्या अन्याय होतो आहे आमच्या अन्याय होतो आहे आमचा अन्याय करतायत उत्तर द्या ना संपवा ना तुम्हाला जर तुमच्याकडे उत्तर द्यायची क्षमता संपवा संपवा उद्या जाहीर करेल ईडी जाहीर करेल आय हो काही नाही याच्यामध्ये कोणीही कुठलीही यंत्रणा ही, ही विदाऊट एनी प्रूफ मला वाटतं कुणावर कारवाई करत नाही